वेलकम टू माय चॅनल. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत श्रावणी सोमवार स्पेशल उपवासाचे कटलेट. हे कटलेट खूप क्रंची व आतून सॉफ्ट असे तयार होते. कोणताही उपवास असो, संकष्टी, सोमवार आणि इतर कोणत्याही उपवासाला हे कटलेट चालतात. अगदी कमी साहित्यामध्ये हा उपवासाचा पदार्थ तयार होतो. तर चला पाहूया हा कटलेटचा प्रकार कसा करायचा आणि त्याच्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते. तर इथे 1.5 वाटी शाबू घेऊन तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. चवीनुसार मिरची घालायची आहे, आलं घालायचं आहे, खोबऱ्याचा किस घालायचा आहे व ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जेवढं आपल्याला तिखट हवं आहे तेवढं मिरची टाकून बारीक करून घ्यायचं आहे. आता जर आपल्याला तूप आवडत असेल तर तूप टाकायचं आहे. इथे मी तेल वापरलेलं आहे. तेलामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आमच्या इकडे उपवासाला जिरे व कोथिंबीर चालत नाही, त्यामुळे मी या ठिकाणी वापरलेली नाही. जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही वापरू शकता. थोडंसं पाणी टाकून हे छान परतून घ्यायचं आहे. पाणी टाकण्याचं कारण म्हणजे हा मसाला अगदी कोरडा बारीक करून घेतलेला आहे. पाणी न टाकता बारीक केलेला असल्यामुळे थोडंसं पाण्याचा शिपका देऊन छान परतून घ्यायचं आहे. इथे 2 ग्लास व थोडंसं वर पाणी या ठिकाणी मी वापरलेले आहे. या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी चवीनुसार मीठही टाकायचं आहे. मीठ याच वेळेला टाकायचं आहे, त्यामुळे वरून आपण ज्या वेळेला शाबूचे पीठ टाकतो त्यावेळेला छान त्या पिठाला मीठ लागते. आता या ठिकाणी उकळी आलेली आहे. तर उकळी आल्यानंतर आपण 1.5 वाटीचे शाबूचे पीठ आपण यामध्ये टाकले व तेही गिटळ्या होऊ न देता छान एकसारखे हलवून घेणार आहोत. तर आधी आपण प्लेट तयार करून घेणार आहोत, ज्यावर आपण बॅटर टाकणार आहोत. या ठिकाणी तूप किंवा तेल लावून ही प्लेट तयार ठेवायची आहे. जसे की आपले हे पीठ छान शिजले की लगेचच त्याच्यावर आपल्याला ओतता येईल व छान त्याचे कटलेट करता येईल. थोडा वेळ त्याच्यावर झाकण झाकून हे छान शिजून द्यायचं आहे. तरीही आपले बॅटर छान शिजलेले आहे, पण एक वाफ प्लेट झाकून काढायची आहे. तर अशा प्रकारे आपलं हे प्लेट तयार असल्यामुळे आपल्याला पीठ लगेच त्याच्यावर ओतता आले. आता हे चमच्याच्या साह्याने त्याचे छान एकसारखे चौकोनी भाग तयार करून घ्यायचा आहे व त्याचा छान वडा पाडून घ्यायचा आहे. एका डिशमध्ये आपण एक वडी काढून घ्यायची आहे व त्याचे 2 तुकडे कसे करता येईल ते पाहूया. अशा प्रकारे हे कटलेटसाठी त्याचे 2 भाग सहज होतात. थोडंसं हे पिझ्झा कटरला थोडंसं तेल लावून ते कट करून घ्यायचं आहे. म्हणजे शाबू असल्यामुळे ते चिकटले जाते. जर तेल लावल्यामुळे कट केले तर ते चिकटणार नाही. तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून हे एक एक करून छान तळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्त डीप फ्राय करायचं नसेल तर तुम्ही हे कटलेट शॅलो फ्राय जरी केले तरीही चालण्यासारखे आहे.
हे पटपट तळून होण्यासाठी जास्त तेल वापरलेले आहे. शालो फ्राई ही खूप छान होते. आपल्याला कोणत्या प्रकारचा कलर आवडतो त्यानुसार काढायचा आहे. थोडासा व्हाईटिश ब्राऊन कलर झाला की आपण हे कटलेट काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बाकीचे ही कटलेट छानपैकी तळून घ्यायचे आहे. तर हा उपवासाचा युनिक पदार्थ तयार झालेला आहे. टेस्ट तर अफलातून झालेली आहे याची. जर तुमच्याकडे वरीचे तांदूळ चालत असतील तर तुम्ही यामध्ये समप्रमाणात वरी वापरू शकता पीठ तयार करून. जर तुम्हाला हे कटलेट दुधाबरोबर खायचे असतील तर ते गोड दुधाबरोबर खाल्ले तर छान लागते. या ठिकाणी गोड दही वापरून सर्व केले आहे. गोड दही खूप छान लागते. तिखट गोड आंबट अशी चव चाखायला मिळते. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही उपवासाची कटलेट? नक्की कमेंट करून सांगा. ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा. अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर असे क्रंची कटलेट घरी नक्की करून पहा. लहान मुलांनाही खूप आवडेल. आणि जर हे कटलेट आवडले तर कमेंट करून सांगा, नक्की तुम्हाला आवडेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.